देवा हो देवा गणपति देवा मंगलम गणेशम विघ्न विनाशक जन सुखदायक विघ्न विनाशक जन सुखदायक मंगलम गणेशा देवा हो देवा गणपति देवा मंगलम गणेशम सोनियांच्या पावलांनी गौरी येते घरा माहेरवाशिणींचा हा आनंद सोहळा. आज गौरींचं आगमन होतंय. गणरायाच्या आगमनानंतर होणारं गौरींचं आगमन हे एक माहेरवाशिणीसाठी एक आनंद सोहळाच असतो आणि हा सोहळा आज आपण अनुभवणार आहोत. अर्थातच आयबीएन लोकमत बरोबर एक गोडशी माहेरवाशिणीही असणार आहे. मृण्मयी देशपांडे जी आपल्या सगळ्यांचीच ओळखीची आहे, तिच्या अभिनयामुळे आपण सगळेजणच तिच्यावरती एक प्रकारे इम्प्रेस आहोत आपण म्हणूयात. आणि मी तर भरपूर आहे, कारण की नाटक असेल, डेली सोप असेल आणि सिनेमा, या तिन्ही रंगभूमीवरच्या छटा ज्या आहेत त्या या मुलीने अनुभवलेल्या आहेत. मुलगी याच्यासाठी म्हणते कारण की माझी खूप छान मैत्रीण सुद्धा आहे. म्हणून खूप खूप स्वागत तुझं. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि तुझ्या येणाऱ्या अनेक सिनेमा क्षेत्र असेल आणि त्याचबरोबर नाटक हे आम्ही आताही अनुभवतोय आणि पुढे जानेवारीमध्ये येणारा अनुराग असेल तोही आम्ही अनुभवणार आहोत. पण आज आपण एक गोड अशा कुटुंबाकडे जाणार आहे आणि ते आपण गौरी अनुभवणार आहोत. गौरींचं आगमनही आपण तिथे करणार आहोत. बरोबर. तर तू आम्हाला घेऊन जायचं? हो, मी तुम्हाला घेऊन जाईन. याचं कारण म्हणजे गौरी जेव्हा घरी येतात तेव्हाचा जो आनंद उत्सव असतो किंवा प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे गौरींचं आगमन होतं, तर मला अनुभवायला फार मजा येते. कारण माझं लग्न झालंय मुंबईशी आणि पुणे हे माझं माहेर आहे. तर चला जाऊया आपण त्यांच्या घरी. नमस्कार, या इकडे. मला सांगा तुमच्याकडे कशा पद्धतीच्या गौरी असतात? आमच्याकडे पितळी मुखवटे आणि उभ्या गौरी असतात. हा, आणि मग आता मुखवट्यांची पूजा करून आपण गौरींना घरामध्ये घरात आणणार, औक्षण करून बाहेरून. तेव्हा म्हणायचं असतं काय कशा आल्या गौरी, सोन्या मोत्याच्या पावलांनी आल्या असं म्हणून वाजत गाजत आणायच्या. बाहेर त्यांना औक्षण करायचं, दूध पाणी पायावर घालायचं आणि पायावर पाणी घातल्यानंतर औक्षण करून पूजा करायची व्यवस्थित आणि मग ते स्टँड वरती बसवायच्या गौरी. अच्छा, आणि किती दिवस लागले या तयारीला? कारण इतकं सगळं सुंदर दिसतंय, बरीच तयारी तुम्ही केलेली दिसते. तर सगळे सगळं ते गणपतीच्या वेळेस आम्ही तयार करून घेतलं होतं. हा, आणि काल रात्री फक्त साडे नेसवल्या. अच्छा, ठीक आहे. मग आपण आता गौरी आणूया आतमध्ये. म्हणजे पहिल्यांदा आता मुखवट्यांची पूजा करायची आणि तुळशीपाशी घेऊन जायच्या गौरी. अच्छा, आणि तुळशीपासून घेऊन यायच्या आत, घेऊन यायच्या आतमध्ये. चालेल मग. घरामध्ये आता गौरींची पूजा करून झाली आहे. आता आपण गौरींचं वाजत गाजत घरामध्ये स्वागत करणार आहोत. हो ना काकू? धनश्री येडगावकर आणि श्वेता येडगावकर म्हणजे यांची मुलगी दीप्तीताईंची आणि दुसरी सून, दोघी जणी मिळून गौरींची पहिल्यांदा इकडे पूजा करतायत आणि त्याच्यानंतर त्या घेऊन आपण आतमध्ये जाणार आहोत महापुलांडून. महापुलांडून काय आलं? गौराई आल्या. कशाने आल्या? सोन्या मोत्याच्या पावलांनी आल्या. काय आलं? गौराई आल्या. कशाने आल्या? सोन्या मोत्याच्या पावलांनी आल्या. आणि अशा तऱ्हेने गौरी घरामध्ये आल्या आहेत आणि आता त्यांना आपण त्यांची स्थापना इकडे करायची. थोडंसं फ्रीज दाखव इकडे. काय आता घरभर फिरवून त्यांना घर दाखवायचं. चला चला. काय आलं? गौराई आल्या. कशाने आल्या? सोन्या मोत्याच्या पावलांनी आल्या. गौरींची पूजा झाली आहे. मला वाटतं ही गौरीची परंपरा तुमच्या माहेरची आहे का काकू? हो हो, माहेरची. आईकडून आलेलं आहे, मला भाऊ नाही आहे.
आणि हे मुखवट हे जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त झाले आहेत. आजीनी पूजा केली, त्याच्या आईनी 50 वर्ष केली, आता 22 वर्ष मी करत आहे. बरं, आणि त्याच्यानंतर पुढे एडगावकर घराण्याचा परत करत राहील सगळेजण. मग आता काय करायचं, मुखवट्यांची स्थापना करायची करायची आता तुम्ही दोघी करणार आहात. या गौरींना हात नाही आहेत पण तरी सुद्धा त्याचा तो शेप हात असल्यासारखा. साडी नेसवताना सुद्धा एकदम कलाकुसरीचं काम असणारे थोडक्यात. गौरींच्या मुखवट्याची स्थापना झाली आणि त्यांचं दागदागिने घालून झालंय, मेकअप झालाय अर्थात. आणि अमृतमयी तुला काय वाटतं, म्हणजे खरं तर सणोत्सव असतात आणि ह्याच्यामुळे कुठेतरी नातेसंबंध अधिक दृढ होत असतात जसं आपण इथे पाहतोय. काय वाटतं तुला, नेमका इतका वेळ मिळाला आहे का कधी आणि तू कसं अनुभवलंयस? इतका वेळ मिळाला आहे आणि वेळ न काढण्यावरती असं मला कायम वाटतं. आणि तू म्हटलीस अगदी बरोबर आहे की हे जे काही आपल्या पूर्वजांनी हे सगळे उत्सव सुरू केले तेव्हाची जर का आपण काळ बघितला तर बायकांना बाहेर पडता येत नव्हतं, एकत्र जमायला निमित्त लागायचं, दूर दूर घरं होती, अशासारख्या चिकटून चिकटून बिल्डिंग्स नव्हत्या. सो ती जी एक परंपरा आहे ना, आणि आता आपण जवळजवळ राहतो पण भेटायला वेळ मिळत नाही, इतकी माणसं कामामध्ये अडकलेली असतात त्यामुळे आणखीनच नेट आल्यामुळे. तर गणपती काय किंवा दिवाळी काय हे जे सण आहेत ना ते सगळ्यांनी एकत्र येऊन सेलिब्रेट करायचे सण आहेत. आणि नाती खरोखरच दृढ होतात, याचं कारण म्हणजे कित्येक अशी दुरावलेले नातलग असतात ते त्यानिमित्ताने आपल्याकडे येतात, आपण त्यानिमित्ताने 4-2 गोष्टींवरती पडदा पाडायला बघतो. आणखीन एकत्र येऊन सेलिब्रेशनचे वेगवेगळे तऱ्हे आपण शोध फंडे म्हणूया जमान्यामध्ये तर ते आपण शोधत असतो, त्यामुळे कुठेतरी विरंगुळ्याचे क्षण असतात हे सगळे. आणि मी तर वेळ काढते, म्हणजे शूटिंग मिटिंग काही नाही, नो प्रमोशन्स, नथिंग, मला माझ्या फॅमिली बरोबर वेळ काढायचा असं दिवाळी आणि गणपतीमध्ये. क्या बात आहे. आणि खरं तर आपण इथेही अनुभवतोय ते अतिशय गोड ही फॅमिली, एडगावकर फॅमिलीमध्ये आपण आहोत. म्हणून मग आपण जरा काकूंशी गप्पा मारूयात, नेमकं त्यांच्या लहानपणीची गौरी कशी होती आणि हे सगळं समजून घ्या. मृणमयीला आपण देऊयात. काकू मला सांगा, आमच्याकडे तर ती तांब्याची गौर असते, म्हणजे प्रत्येक घरातल्या परंपरा सुद्धा वेगवेगळ्या असतात. आजी आम्हाला सांगत असते की ते डोळे नीट कर, मग आमची काजळ, आमच्या लिपस्टिक अशा सगळ्यांनी आम्ही त्या गौरीला नटवत असतो. तुमच्याकडे कधीपासून आहे आणि तुमच्या लहानपणीच्या तुमच्या आठवणी काय? लहानपणी आमच्याकडे सगळं आईच करत होती, फक्त आम्ही मध्ये लुडबुड करायचं, मी दागिने घालणार, मी हे करणार सगळं तसं. आणि आमच्याकडे पूर्वी धान्याची फक्त आईकडे सवय होती. इकडे सासरी पद्धत आहे, पोटं भरताना त्याच्या आत खाली डबा असतो गौरीच्या, त्यात लाडू एकाचकडे एकीकडे करायचे, त्यांना पोटं भरणं म्हणतात धान्याची. अच्छा, हा, धान्याची पोटं भरायची, लाडूची पोटं भरायची असतात ते असतं, पुढे फराळाचं करायचं असतं, नंतर आपली पोटं भरली जातात गोड गोड खाऊन. हो, आणि तुमच्या लहानपणी सगळी भावंड तुम्ही एकत्र येऊन सगळी फॅमिली एकत्र येऊन दुडबूज घालायचात, दंगा करायचात, आईकडून कधी बोलणी खाल्ली आहेत? बोलणी खायची ना, कडे नाही जांबाने नाचू नको, पावलं विस्कटलू नको. ती पावलं विस्कटण्याचं खूप असतं, पाय द्यायचा त्याच्यावर. हे पूर्वीसारखे आता स्टिकर तरी आता खूप सोयी झाल्यात. हो, स्टिकर वगैरे येतात, पण पूर्वीची रांगोळ तीच पावलं लागायची. बरोबर आहे, पुसली जातील एक कडे निजा हे जा सारखं. तेव्हा मला वाटतं सारवलेली जमीन असायची ना सगळी, त्यामुळे रांगोळी पण राहायची, कारण आमचे आजोबा सुद्धा, माझे आजोबा 98 वर्षांचे आहेत आणि आम्ही जी काही बोलणी खाल्लेली आहेत की अजिबात त्या पावलांवर त्यामुळे उड्या मारत मारत अख्खं घरभर 2 दिवस आम्ही चालायचं. आता हा सगळा फराळ इकडे मला मांडलेला दिसतोय, तर या फराळाचा मग काय नैवेद्य दाखवायचा गौरींना? गौरीची पुढे खायचं, आता आपण दागिने घालतो, अडचण होती तिथे म्हणून हे बाजूला ठेवलं आणि सगळी पूजा झाली की पुढे असं ते सगळं ठेवायचं, मांडून मांडून ठेवायचं. आणि आज नैवेद्य भाजी भाकरीत असतो. अच्छा, भाजी भाकरीत हो, लाडकं खाते मग त्यामुळे ते भाजी भाकरी तर गौरीला पहिल्या दिवशी असतं. हा, उद्या पुरणपोळी असती, पण पप्पांना म्हणजे सगळी म्हणजे उद्या पण यायला पाहिजे. पण खूप छान वाटतं घर भरलेलं असलं की खरोखरच एक
प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि मग ती सकाळी नटण्या मुरडण्याची मजा, मग कोण काय घालणार, आणि तुम्ही दोघी इतक्या गोड दिसताय, म्हणजे तुम्ही तर आहात आज सुंदर, पण या दोघी जणी छान नटल्या तर ते बघताना खूप प्रसन्न वाटत. आता सगळेच जण इकडे जमलेले आहेत आणि आता तुमचं नवीन लग्न झालंय, मला कळलं. दोनच महिने झाले लग्नाला, तीन महिने झाले. उखाणा तर घेतलाच पाहिजे. तर तुम्ही घेणार आहात का तू घेणार? कोण पहिल्यांदा घेणार? तीच घेणार. इकडे सासूने सांगितलंय, ऑर्डर फॉलो केलीच पाहिजे. गौरी पुढे लावली समयची जोडी, उमेश या नावाची आहे माझी मला गोडी. गौरी पुढे लावली समयची जोडी, उमेश नावाची आहे मला गोडी. वा वा वा, सासूनी पाठकरण तिला येत होत. आणि आता तुमचा नंबर. हाऊस पक्षी, मधुर फळे पक्षी, विलासरांचं नाव घेते महालक्ष्मीच्या दिवशी. वा वा वा. आजी इकडे बसलेल्या दिसत आहे. तुमचं इकडे बसून सगळ्यांवरती बारीक लक्ष असेल ना? बारीक लक्ष आहेच, कारण काय कुठे राहिलं तर हे देवाच असतं. मग सुटसुट लागण्यापेक्षा आधी एखादा शब्द बोललेलं बरं असतं ना वेळेस, त्यामुळं कधीतरी असं असं करा सांगायचं लागतं आणि त्या पण म्हणतात काय चुकलं का आम्हाला सांगा, त्यामुळे मग जरा बारकाईने लक्ष द्यावं लागतं. बरोबर. आता सगळं त्याच करता त्यांच्यावर सोपवलेलं आहे. आणि तुम्ही आता मस्त एन्जॉय करता इकडे बसून सुनांवरती लक्ष. त्यांची हाऊस फार आहे, मला काही तितकं खरं निवत नाही, पण थोडस त्यांच्या समाधाना करता करायला. आमच्या घरी पण कारण असंच असतं, आजी आमची दुसऱ्या खोलीमध्ये बसलेली असते, पण वात जरी थोडी मोठी लागली तरी सुद्धा ती सांगते की बाई ग ते थोडीशी वात कमी कर, केवढी मोठी ज्योत झाली आहे. बारीक सारीक सगळं सांगणं हे करणं राहिलंय, या असते राहिलंय, सगळी पूर्वतयारी जी असते ती सगळी आईची फार मोठी मदत आहे. आणि मला वाटतं घरातल्या मोठ्या माणसांशिवाय ना कुठल्याच गोष्टीला त्या सोहळ्याचं स्वरूप येत नाही, एक आधार असतो, सपोर्ट असतो. आमच्या नातूबाई पण अशाच हाऊस होत्या, भयंकर हाऊस होते ज्यांनाही खूप सहकार्य करायचं असं. आणि आपण पाहिलं आजीच्या डोळ्यात सुद्धा तुला पाणी दिसलं, पाणी दिसलं का? आम्हाला असं वाटतं की हे स्वाभाविक आहे साहजिक आहे, जेव्हा अख्खं घरच एकत्र नांदलेलं भरलेलं मोठी माणसं बघतात तेव्हा ते आनंदाचाच अश्रू असतं, आनंद सोहळा असतो त्यांच्यासाठी. वा, खूप मजा आली तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारून, आणि इतक्या छान सजवलेल्या गौरी पाहून सुद्धा मंगळसूत्र घातलंय, आणखीन गळ्यामध्ये वेगळाच एक दागिना दिसतोय, कंबरपट्टा आहे, मुकुट आहे, नथ घातली आहे. मला तुला आता विचारायला आवडेल की तू काय काय करतेस घरी? आता तू इतकं सगळं सांगितलंस काय काय सजवून, तू घरी करतेस का? घरी गणपती असतो का? हे बघ, माझ्या ना घरामध्ये गणपती तर असतोच, आमच्याकडे गौरी गणपती असतो. आता माझ्या पण घरात गौरी येत असतील म्हणजे तर तिथे मी नाही आहे नेमकी, पण घरामध्ये ना रांगोळी काढण्याचं काम हे माझ्याकडे असतं. मला ते गालिचांची रांगोळी मी काढते, त्यामुळे मग सकाळी पहिल्यांदा सगळ्यात लवकर उठायला लागतं त्यामुळे मला, आणि पाठ अगदी जाते की बसून बसून बसून, पण अगदी आमच्या लिफ्टपासून ते घरामध्ये सगळीकडे रांगोळीचा छान सडा काढलेला असतो. आणि मग आई सांगेल तसं धावपळ धावपळ करायची, म्हणजे धाकट्या बहिणीकडे कामं असतात बाहेर जाऊन सगळं करायचं, बाबांबरोबर फिरून सामान आणण्याचं काम गौतमी करते, तिचं नाव गौतमी आहे, आणि घरातली आईच्या हाताखालची सगळी कामं करायला माझ्या दोन्ही काकू घरामध्ये असतात, आणि मग एका पॉईंटला त्या मला आतमध्ये पिटाळतात, साडी नेसायला लावतात आणि छान 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 मेकअप. काकू मला तुम्हाला विचारायला आवडेल की नेमकं आता तुम्हाला काय वाटतं, गौरी येतात, गणपती आहे घरात आणि सगळे एकत्र असतात, हे हल्ली कुठेतरी आपण कमी होत चाललंय, कारण आमच्याकडे काय आहे सगळ्यांकडे गौरी आहेत, आता मोठ्या दिरांकडे पण गौर आहे, धाकट्या जावेकडे आहे, त्यामुळे तेवढी एकी राहिली नाही. पूर्वी आमचे सासू सासरे होते तेव्हा सगळ्यांचं असं वेगळं नव्हतं, एकाच घरात होतं, त्यामुळे आणखी माणसं सगळे, दोन काका काकू धीर जावा पुतणे, 20-25 माणसं, मग आरतीचं गोंधळ, मग मोठमोठ्या आवाजात आरत्या, खूप छान असतं ते. एकीचं प्रमाण थोडं कमी झालं आहे आता.
घरी गणपतीचं जेव्हा आगमन होतं तेव्हा आपण नेहमी काही ना काही मागणं मागतो. आपण मृण्मयीला विचारूया तिने काय मागणं मागतो. मृण्मयी काय सांगशील, वेगवेगळे प्रोजेक्ट असतात, यावर्षी काय मागणं मागते? मी यावर्षी मी खरं तर दरवर्षी एकच मागणं मागते की कष्ट करायची बुद्धी दे आणि केलेल्या कष्टांना फळ दे. तर ते आता आम्ही असे भरपूर कष्ट करून ठेवलेले आहेत. भरपूर सिनेमांचं शूटिंग पूर्ण झालं आहे आणि आता रिलीज येतं. कट्यार काळजात घुसलीचा आमचा नोव्हेंबरमध्ये रिलीज आहे. त्यानंतर जानेवारीमध्ये अनुराग नावाची एक फिल्म मी केली आहे तर त्याचा रिलीज अपेक्षित आहे. तर या दोन्ही प्रोजेक्टना बाप्पा भरपूर यश दे, भरपूर लोकांपर्यंत ते पोहोचू दे आणि सगळ्यांना ते आवडते. प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की मृण्मयीमध्ये कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदांचन. हो हो नक्कीच नक्कीच. गीतेमध्ये जे काही सगळं सांगून ठेवलेलं आहे ते सगळं माझ्याकडून केलं जाऊ दे. मी ते सगळं समजून घेऊन ते प्रत्यक्षात उतरवण्याची बुद्धी बाप्पाला मी मागते कारण बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. क्या बात. म्हणजे ज्या प्रकारे आपण म्हणतो की कलेची देवता गणपतीला आपण म्हणतो आणि त्यामुळे कलेचं पूर्ण असं आपण म्हणत की आशीर्वाद असतील किंवा सगळं काही तुझ्या बरोबर आहे इतके सगळे वेगवेगळ्या भूमिका हो पार पाडायच्या आहेत मला. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे. तर यावर्षी मी हेच बाप्पाला मागेन की बाप्पा कष्ट करायची बुद्धी दे आणि केलेल्या कष्टांना फळ दे. मंगलमय वातावरणाची निर्मिती झालेली आहे. गौरींचं आगमन झालेलं आहे आणि तितक्याच खास गोड अशा गप्पाही झालेल्या आहेत. अर्थातच गोड अशी गौराई म्हणजे मृण्मयी देशपांडेने आपल्या सगळ्यांबरोबर खूप छान गप्पा मारलेल्या आहेत आणि खूप छान असं गौरीचं आगमन सुद्धा तुम्ही केलेलं आहे. आपण या कुटुंबाला IBN लोकमततर्फे एक खास भेट देणार आहोत आणि बायकांची म्हणतात की नेहमी बायकांना साड्या आवडतात पण पैठणीची जी आपण म्हणतो ना की जी खास बात असते ना ती कुठे नसते. काय का खरं आहे एकदम पैठणी आणि ती पण आम्ही खास लोकांची देणार आहोत. खास असे कापसे पैठणी येवला इथली ही पैठणी आपण यांना देणार आहोत. जरा उघडून तर बघ. खूप सुंदर कलर आवडला खूप छान. आपल्या खास गौराईला सुद्धा खास अशी भेट आपल्या जवळ आहे आणि ती पण कापसे यांची खास आणि त्यांच्या सुबक अशी ही पैठणी जी आहे ती देणार आहोत आणि रंग सुद्धा मला असं वाटतं की तिला आवडायला हवा. थँक यू. कसं आहे पैठणी अशी साडी आहे ना कितीही घरात असल्या तरी सुद्धा असं वाटतं कमीच आहेत. आणखीन एखादी वाव आणि हा रंग माझ्याकडे नव्हता आणि हा सुंदर सुपर रंग आहे. तर ही खास अशी गौराईंचं आगमन आपण आज इथेच थांबणार आहोत. पाहत राहा फक्त IBN लोकमत.